आपण मोबाईल फोनची ही विजेरी दिव्याचा स्रोत म्हणून वापरू आपण ती खोक्याच्या एका बाजूला दाखवू मी मोबाईल फोनच्या विजेरीवर कागदी कप जोडू शकतो आणि आता तो विजेरीसारखे कार्य करेल मी खोक्याकडे विजेरी दाखवल्यास काय होईल आपल्याला कोणता आकार दिसेल एक गोल दिसेल जर आपण ही विजेरी खोक्यापासून दूर नेत गेलो तर गोलाचा आकार बदलेल होय तो बदलतो आहे पण आपण विजेरी बॉक्सजवळ आणली तर गोल लहान होईल जर आपण ती बॉक्सपासून दूर हलवली तर गोल अधिक मोठा होतो यामागील कारण काय असू शकतं तुम्ही नक्कीच विचार केला असाल की हा आकार गोल का आहे हे विजेरीच्या तोंडाच्या आकारामुळेच आहे आपण या कागदी कपाच्या बुडाशी एक छोटा छेद करू आणि तो आपल्या मोबाईलच्या विजेरीला जोडू जर आपण हे विजेरीच्या वर ठेवले तर आपल्याला खोक्यावर कोणता आकार दिसेल आयत आयताकार त्रिकोण तारे यासारखे भिन्न आकार आणि मापं वापरून प्रयोग करून पहा या आयताकृती छिद्रासाठी जर आपण विजेरी खोक्यापासून दूर नेली तर काय होईल तरीही आयत दिसेल सूर्यप्रकाशामुळे रात्रीचा दिवस होतो जेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाशात तुम्ही एखाद्या मोकळ्या मैदानात उभे राहता तेव्हा आपल्याला आपली सावली दिसते जर मी हे खोडरबर सूर्यप्रकाशात ठेवले तर आपल्याला त्याची सावली दिसू शकते जसा सूर्य आकाशात भ्रमण करतो तशी त्याची सावली ही फिरते वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून हा प्रयोग करून पहा सूर्याच्या हालचालीबरोबर सावलीचा आकार आणि लांबी बदलते आपण असं म्हणू शकतो की जेव्हा एखादी वस्तू सूर्यप्रकाश रोखते तेव्हा त्या वस्तूच्या मागील क्षेत्र गडद होते या गडद आकाराला सावली असं म्हणतात आपल्याला सहसा सावल्या लक्षात येत नाहीत पण त्या सर्वत्र असतात खरं तर रात्री आपण पृथ्वीच्या सावलीत असतो कधी कधी त्या आपल्याला उपयोगी पडतात उन्हाळ्याच्या दिवसात सूर्यप्रकाशापासून आपला बचाव करण्यासाठी आपण छत्री वापरतो किंवा झाडाखाली आश्रय घेतो सूर्य तबकड्या ज्या दिवसाचा काळ सांगतात त्या सावलीवर आधारित आहेत आपला हात प्राणी किंवा इतर वस्तूंसारख्या दिसणाऱ्या आकृत्या तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो छाया नाटक ज्याला सावलीतील बाहुल्यांचा खेळ म्हणूनही ओळखलं जातं हा कथाकथन आणि करमणुकीचा एक प्राचीन प्रकार आहे ज्यामध्ये सपाट कोरलेल्या फ्लॅट आर्टिक्युलेटेड कटआउट आकृत्यांचा वापर केला जातो पृथ्वीच्या आकाराचे पहिले मोजमाप वेगवेगळ्या ठिकाणी दुपारी बारा वाजता पडलेल्या छायांच्या लांबीवर आधारित होते ऊर्जेचे इतर स्रोत आहेत जे आपण पाहू शकत नाही एक्स रे हे त्याचेच एक उदाहरण आहे दात हाडे यांच्या एक्स रे प्रतिमा आणि आपल्या कॅरीऑन बॅगची सामग्री या सावल्या आहेत ज्या एका प्रकारच्या प्रकाशाने बनवल्या जातात तो बहुतेक गोष्टींमधून आरपार जातो परंतु हाडे दात आणि धातू यासारख्या कठीण सामग्रीमुळे अधिक विखुरला जातो आपण अशा परिस्थितीचा विचार करू शकतो का जेव्हा छाया अपेक्षित नसतात आणि काढून टाकलेल्या असाव्यात सूर्य हा प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत आहे आपल्याला कृत्रिम प्रकाशाच्या स्रोताने देखील सावल्या मिळू शकतात या विजेरीसारख्या किंवा मोबाईल फोनचा दिवा वापरून मी माझा मोबाईल बाटलीशी जोडतो जेणेकरून तो सहजपणे हलू शकेल मोबाईल फोनचा फ्लॅशलाईट प्रकाशस्त्रोत किंवा विजेरी म्हणून वापरला जाऊ शकतो मी हे लहान खोडरबर घेतो आणि ते विजेरी आणि खोक्याच्या दरम्यान ठेवतो काय होईल मला खोक्यावर खोडरबराची सावली दिसेल सावलीचा आकार खोडरबर सारखाच आहे जर मी विजेरी खोड रबरापासून दूर नेली तर काय होईल खोड रबराच्या सावलीचा आकार बदले मी खोड रबराजवळ विजेरी नेली तर ती सावली मोठी होते मी ती रबरापासून दूर नेल्यावर ती लहान होते मी विजेरी स्थिर ठेवली आणि त्याऐवजी खोड रबर हलवले तर मला तोच म्हणजे समान परिणाम मिळेल का चला प्रयत्न करूया जेव्हा मी खोड रबर खोक्याजवळ आणतो तेव्हा सावलीचा आकार जवळपास प्रत्यक्ष आकारा एवढा होतो आकाराच्या जवळ जातो जर मी खोड रबर विजेरीच्या दिशेने हलवले तर सावलीचा आकार मोठा होतो परंतु तो धुसर देखील होतो तुम्ही सांगू शकता का की खोडरबर खोक्याच्या जवळ असताना सावली ठळक का होते आणि विजेरीच्या जवळ असताना ती धुसर का होते आपल्या मित्रांशी चर्चा करा आणि शोधा जर खोड रबर ऐवजी मी ही साधी काचेची पट्टी घेतली मला त्याची छाया खोक्यावर मिळेल का काचेच्या गुणधर्मामुळे ती प्रकाश रोखत नाही ती अपारदर्शक नाही पारदर्शक आहे पारदर्शक वस्तू छाया बनवू शकत नाही पाणी ही आणखी एक पारदर्शक वस्तू आहे प्रकाशाने बनवलेल्या छाया या नेहमी प्रकाश वस्तूवर ज्या कोनातून आदळतो आणि त्या प्रकाशस्त्रोताची तीव्रता यावर थेट अवलंबून असतात म्हणजे जर एखादा प्रकाश एखाद्या घन आकाराला आदळला तर तो चौरस आकाराची छाया बनवेल जर एखादा प्रकाश एखाद्या गोलाला आदळला तर तो लंबवर्तुळाकार छाया बनवेल सावलीचे स्वरूप प्रकाश स्रोताच्या तीव्रतेवर अवलंबून असते तीव्र प्रकाश एक सुस्पष्ट सावलीची निर्मिती करेल कमजोर किंवा अंधूक प्रकाश जास्त अस्पष्ट कडांसह एक छाया निर्माण करेल ढगाळ्या दिवशी आपल्याला सावली स्पष्ट दिसत नाही याचे कारण हेच आहे जेव्हा वस्तूच्या मागील पृष्ठभाग सपाट असतो तेव्हा आपण सावलीकडे पाहिले पृष्ठभाग सपाट नसताना छायेचा आकार आणि लांबी समान असेल काय आपण या कागदाची घडी करू शकतो आणि सपाट स्क्रीनच्या जागी ठेवू शकतो खडबडीत पृष्ठभागावर प्रतिमा वेगळी पडेल जितकी वस्तू प्रकाश स्त्रोताच्या जवळ तितकी सावली मोठी पडते जितकी वस्तू स्क्रीनच्या जवळ तितकी सावली जास्त स्पष्ट हे आवश्यक नाही की सावल्यांचे आकार वस्तूच्या आकारासारखेच असतील आपण प्रकाशस्त्रोत कडे कडेने सरकवू चला हा प्लॅस्टिकचा चेंडू घेऊ मी हा या प्लॅस्टिकच्या कागदाच्या आत लावतो मी ते या सुईच्या स्टँडवर ठेवतो जेणेकरून मी हे प्रकाशस्त्रोताच्या किंवा स्क्रीनच्या जवळ हलवू शकेन आणि आता विजेरीच्या पुढे ठेवू हो शकेन हा जाड कागदाचा पडदा आपण चेंडूची सावली पाडण्यासाठी वापरू शकतो आपण कागदाचा स्क्रीन हलवू शकतो जेव्हा विजेरी चालू केली तेव्हा आपल्याला चेंडूची सावली दिसते हा या कागदाच्या स्क्रीनवर एक गडद गोल आहे विजेरीचा प्रकाश हा एक बिंदू स्त्रोत आहे हा अगदी लहान क्षेत्रातून येत आहे या विजेरीची जागा लहान ट्यूबलाईटने घेतली तर काय होईल मला सावलीचा तोच आकार मिळेल काय जेव्हा दिवा हा प्रकाश स्रोत असतो तेव्हा चेंडूला विविध दिशांकडून प्रकाश मिळत असतो विजेरीच्या बाबतीत फक्त एकाच स्त्रोताकडून प्रकाश प्राप्त होत होता यामुळे प्रतिमांचे स्वरूप बदलते या सावलीत किंवा छायेमध्ये एक असा भाग आहे जिथे सावली खूप गडद आहे याला प्रच्छाया असं म्हणतात जो भाग फिकट आहे त्याला उपछाया असं म्हणतात आपण प्रच्छाया भागातील प्रकाश पाहू शकता कागदाच्या स्क्रीनवर एक लहान भूक करू आपण या छिद्रातून पाहिलं तर काय दिसेल आपल्याला ट्यूबलाईट दिसणार नाही चेंडू या भागातील स्रोत पूर्णपणे अवरोधित करत आहे सारांश छाया काय आहेत आणि त्या कशा तयार होतात यावर आपण चर्चा केली ग्रहण एक सर्वात महत्वाची नैसर्गिक घटना समजून घेण्यासाठी हे ज्ञान फार महत्वाचे आहे पुढील सत्रात आपण यावर चर्चा करू आव्हाने नेहमीच काळी सावली मिळते आपल्याला रंगीत सावल्या मिळतात का आपण ढगांची सावली पाहिली आहे का सावलीचा आकार ढगा एवढाच असतो का छायांना आकार असतो त्यांना लांबी असते त्या वस्तू हल्ली की त्या हलतात त्यांना वजन असते का मित्रांशी चर्चा करा आणि शोधा मेणबत्तीच्या ज्योतीचे काय तिची देखील छाया पडते